आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बसव महाप्रसादाचा 10,000 भाविकांनी घेतला लाभ. बेडकिळा येथील बसव जयंतीच्या महाप्रसादाला 30 वर्षांची परंपरा. पोपट पाटील यांची माहिती. निपाणी तालुक्यातील बेडकिळा येथील श्री बसवेश्वर युवक मंडळ, समस्त लिंगायत समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महात्मा बसवेश्वर जयंती बसव ज्योत मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. जयंती उत्सवात वायफळ खर्च न करता तसेच डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्यात आली. येथील लिंगायत समाज आणि बसवेश्वर युवक मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत आज ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले. या महाप्रसादाला 30 वर्षांची परंपरा असून विशेष करून महिलांसाठी वाढपी देखील महिलाच आहेत, त्यामुळे गावातील सर्व धर्मातील महिला या महाप्रसादाला आवर्जून उपस्थित राहतात अशी माहिती मंडळाचे सदस्य पोपट पाटील यांनी दिली. आज सकाळी 11 पासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू होता. याचा लाभ 10,000 भाविकांनी घेतला. महानकारी न्यूज साठी बेडकिळाहून कृष्ण आर्गे. आज बेडकिळा परिसरामध्ये विशेष करून बसवेश्वर जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरा केले जात आहे. काल अक्षय तृतीयेच्या अनुषंगाने कुडल संगमहून बसव ज्योतीचे मोठ्या प्रमाणात जल्लोषात आगमन होऊन विशेष करून फोटोपूजा वगैरे काल झालेलं आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि या ठिकाणी आज विशेष करून मिरवणुकीला एक फाटा देत डॉल्बी किंवा अन्य काही वायफळ खर्च न करता त्यांनी बसवेश्वर युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व या परिसरातील लिंगायत समाजाने विशेष करून गेल्या 30 वर्षापासून अन्नदानाचा एक चांगलाच मोठा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे. आपण बघू शकता की मंदिरामध्ये आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. या महाप्रसादाला एक चांगलीच परंपरा आणि मोठी संख्येने या ठिकाणी भाविक कोणताही जात भेदभाव न ठेवता मनामध्ये प्रसादासाठी विशेष करून या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि या ठिकाणी आपल्या बसवेश्वर युवक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी थोडंसं आपण जाणून घेऊया की कोणत्या पद्धतीने या ठिकाणी बसवेश्वर जयंती साजरा केली जात आहे. नमस्कार साहेब, आज या ठिकाणी बसवेश्वर जयंतीनिमित्त जे काय पारंपरिक पद्धतीने जे महाप्रसादाचं आयोजन करता आपण गेल्या 30 वर्षापासून या महाप्रसादाला एक परंपरा आहे, या संदर्भात आपण काय आपण सांगू शकतो? या महाप्रसादाच्या किती हजारामध्ये भाविक 10,000 मोठा म्हणतो 10,000 मध्ये 10,000 जास्त या ठिकाणी अन्नदानाचं आयोजन केलं आहे. आणि काय तुम्ही सांगितलं प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम या ठिकाणी बरेच माहिती संघटनेचे सदस्य आपल्याला सांगितले आहेत. विशेष करून असं एक समाजामध्ये एक बांधिलकी जोपासली पाहिजे की कोणत्याही जयंती कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरा करताना तो जयंती समाजासाठी उपयोग झाला पाहिजे असा एकंदरीत त्यांचा एक सांगण्याचा उद्देश होता. आणि या ठिकाणी बरेच महाप्रसादासाठी गावातील काही पुरुषातील भाविक महाप्रसादासाठी उपस्थित होत आहेत. आणि मी बेडक्याहून महानकार न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्ण आर्गेसह